रावेर विधानसभा क्षेत्रासाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. 42 वर्षाच्या त्यांच्या राजकारणाच्या कार्याची मोठी ख्याती असून पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली. यादीमध्ये नाव असणे नसणे याबाबत काय असणार, याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता पुढे काय पुढेच समजेल असे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांसह व प्रतिष्ठित नामवंत व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. आज मुहूर्त असल्यामुळे आज मी माझा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की नाही मला कल्पना नाही, परंतु अजून यादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यापुढे मी आपला फॉर्म आता भरलेलाच आहे, त्यामुळे यादीत वाट पाहतो आहे, वरिष्ठांच्या संदर्भात बोलेन. पण बहुजन नाही आली तर ही जागा शिवसेनेकडे जाते असं समजायचं. त्यामुळे आली जाते आहे नाही जाते आहे मला माहिती नाही, परंतु त्यानंतर मला अपेक्षा आहे की ज्या 42 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम प्रामाणिकपणे करतो आणि मला असं वाटते की 42 वर्षामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मला अनेक प्रलोभन आले, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पक्ष सोडावं वगैरे म्हणून जबाब आला, परंतु मी भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलो नाही. छोटे पक्षाशी प्रामाणिक राहणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही केला आहे. भाऊ अजून दुसरं असं की पहिल्या नेहमी यादीमध्ये आपण उमेदवारी जाहीर करायचे, आपला अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय की एकनाथ खडसे प्रत्येक वेळा उमेदवारी तुम्ही देत होते. आतापर्यंत जेवढे काही जवळपास 25 वर्ष झाले आदरणीय गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन, मी स्वतः त्याच्यामध्ये राहायचो, अनेक माझे नेते राहायचे आणि आम्ही सामूहिक निर्णय त्याच्यामध्ये घ्यायचो आणि त्या माध्यमातून तिकीट वाटपांमध्ये मी होतो. त्या ठिकाणी राज्यभरामध्ये युती तोडण्याची घोषणा असेल का, या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता याला एवढंच म्हणायचं की काला आहे तसमय ना मा. मुक्ताईनगरसाठी प्रतिनिधी विठ्ठल दनगर, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.